आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये आज काय घडलं तेही आपण पाहूया. दक्षिण मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार, दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यात येणार, पालिका 11,48,82,400 कोटी रुपये खर्च करणार. पायाभूत प्रकल्पांमुळे मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर परिणाम, कामांमुळे रस्ते अरुंद झाल्यामुळे नागरिकांचा वाहतूक कोंडीशी सामना. कोस्टल रोडवर बेस्ट मधून पहिल्याच दिवशी तब्बल 739 प्रवाशांचा प्रवास, अवघ्या 6 रुपयांमध्ये प्रवास. बेस्टच्या तिजोरीमध्ये पहिल्या दिवशी 4,442 रुपयांचा महसूल. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये रेल्वे आणि बीएमसी अधिकाऱ्यांचं जाळं उघड, निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या परवानगी देतानाच्या भूमिकेचा देखील उल्लेख. वरळी हिट्यांगरण प्रकरण, आरोपी मिहिरला रात्री उशिरा बियर देणाऱ्या बारचं लायसन रद्द, मालाडमधील साई प्रसाद बार कडून उल्लंघन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. झिका व्हायरसचा धोका वाढला, राज्यामध्ये झिकाचे 25 रुग्ण, पुण्यामध्ये सर्वाधिक 23 तर कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण. लोणावळ्यामध्ये बंदी आदेश न पाळणाऱ्या 12 पर्यटकांवर गुन्हा, बंदी असून सुद्धा धबधब्यावर गेल्यामुळे लोणावळा पोलिसांची कारवाई. पुणे शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरू, महिनाभरामध्ये डेंग्यूचे 216 संशयित रुग्ण, काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. सतत पडणाऱ्या पावसामुळे देहूतील इंद्रायणी नदीला पूर, पाण्याच्या प्रवाहाने नदीतील जलपर्णी वाहून जाण्यास मदत.